तर या स्पर्धेत ज्यावेळेस मी खेळायला गेलो त्यावेळेस गोल्ड मेडल घ्यायची हीच इच्छा होती आणि मी ते आज घेऊ शकलो आहे. परत महाराष्ट्र पोलीससाठी खेळून ते महाराष्ट्र पोलीसला जिंकून द्यायची आणि त्याची तयारी मी आता उद्यापासून चालू करणार आहे. हा खूप महत्त्वाचा किताब होता माझ्यासाठी. माझं आता कुस्ती क्षेत्र हे 19 वर्षाचं आहे, त्यामध्ये म्हणजे पहिलं इंटरनॅशनल आहे माझी ही स्पर्धा. आणि एवढा करोना झाला नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ड्युटी तुम्ही बघितलं जे सगळे बंदोबस्त वगैरे हे करून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण खूप मदत केली आणि या स्पर्धेसाठी मी खूप चांगली तयारी केली होती. म्हणजे एक 3 वर्षापासून मी या स्पर्धेची तयारी करत होतो. स्पर्धा 2 वर्षांनी होत राहता तर वर्ल्ड पोलीस गेम म्हणजे 70 ते 75 देश या स्पर्धेमध्ये येतात. आपल्या जगातील 3री स्पर्धा आहे ही आणि या स्पर्धेमध्ये भरपूर असे स्पर्धक येतात की ते इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा खेळलेले राहतात. तर या स्पर्धेत ज्यावेळेस मी खेळायला गेलो त्यावेळेस गोल्ड मेडल घ्यायची हीच इच्छा होती आणि मी ते आज घेऊ शकलो आहे. तर हे सगळं शक्य झालं माझे वस्तात गुरु आई वडील माझ्या तालमीतले मित्र सगळे पोलीस खात्यातले वरिष्ठ अधिकारी आणि सगळे पोलीस खात्यातले माझे मित्र. तर हे मेडल घेऊन मी आज दगडूशेठ आलो, याच्या दर्शनाला आलो होतो. मी दरवर्षी 3 वेळेस महाराष्ट्र गेलो तेव्हा पण आलो होतो. आता पण हे माझ्यासाठी हे पदक महाराष्ट्र पोलीस इंडिया पोलीस करता आहे तर मी सगळ्यांना परत धन्यवाद देतो. काय मागितलं बापा? बापाकडे मागितलं की आता पुढची जी हिंदकेसरी स्पर्धा आहे परत महाराष्ट्र पोलीससाठी खेळून ते महाराष्ट्र पोलीसला जिंकून द्यायची आणि त्याची तयारी मी आता उद्यापासून चालू करणार आहे. माझ्या वस्तात रोहित पटेल, पंकज हरपुडे हे इथं आहेत. तर त्यांनी पण सांगितलं की आता ही स्पर्धा झाली आहे तर पुढे या स्पर्धेची तयारी करू.